तिला कवापी आठवणार नाही, आणि जरी आठवलं ना तरी ती तुला नवरा मानणार नाही. लागली पैज, लागली. जर का हारलास तर तुझा थोबाड मी कोळशाने काळ करीन. आणि मी जिंकलो तर तुझं थोबाड तात्याच्या ऑइलनी काळ करीन. बघ सोपान बघ, कारण जिंकणार तर मीच आहे. कारण अंजी माझी लेक आहे आणि मी तिला चांगलंच ओळखते. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लोकर्या. गणपती गेले गावाला चेंग पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लोकर्या. गणपती गेले गावाला चेंग पडे ना. तरी एक बरं झालं का, लोक आता शहाणे झालेत त्यामुळे शाडूच्या मातीची मूर्ती घेतात. होय, नाही तर मागच्या वर्षी पर्यंत तलाव केवढा प्रदूषित करायचे. नाही तर काय काय रे, तुम्हाला एवढा टाइम का लागला विसर्जनाला? अरे दादा, हा पैसा सोडतच नव्हता बाप्पाला. नाही तर काय, त्याला म्हटलं सोड सोड तर नाही धरूनच बसलाय असं. काय रे पशा, काय झालं? दादा अरे बाप्पा जाताना त्याच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून थांबलो होतो. अरे आता होता की घरी, तेव्हा कमी झालं होय बोलणं. जाताना एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं? हेच की पुढल्या वर्षी लवकर ये, आम्ही वाट बघतोय. आता काय बोलायचं या पोराला? काय बी बोलू नका. चला चहा प्यायल्यानंतर दोन दोन घास खाऊन घ्या, भूका लागल्या असतील ना. पिठलं भात केले बहिणी. बाप्पा गेल्यावर घर कसं रिकामी असल्यासारखं वाटतं ना. होय ना. आपण ना आपला गणपती 10 दिवसाचा करूयात, म्हणजे जास्त दिवस घरात राहील. सरे तुला आठवतंय का कुणीतरी बाप्पाचा आताना बाप्पाची मूर्ती घट्ट धरून ठेवायचा आणि रडत बसायचा? अहो लहानपणचा काय घेऊन बसलाय, आता बी तीच तर आहे, चेहरा बघा कसा पडलाय. म्हणजे अगं लहानपणी विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्रीपासून प्रशांत भाऊजी रडायला लागायचे. काय सांगतोय बहिणी. आणि ते रडणं विसर्जनानंतर 2-3 दिवस चालूच राहायचं ना, की 9 यायचे समजावता समजावता. म्हणजे आधीपासूनच रडकाय. तरीच म्हटलं अजून कशी नाही बोलली कोंबडी. कोण कोंबडी? मी हो बघ ना, आम्हाला कोंबडी म्हणतोय, तुम्ही काहीच कसं बोलत नाही. अगं तो गमतीने म्हणतोय, तू नको एवढं मनावर घेऊ. असं कसं मनावर नको घेऊ, कोंबडी ही काय पद्धती काय बोलायची. हा बरोबर आहे तुझं. ए पशा, ही काय पद्धत झाली का बोलायची? आणि काय रे, जगात तुला कोंबडी एकच पक्षाचं नाव माहितीये का? कधीतरी मोर बदक हे बी म्हणत जा की. सॉरी ते चुकून आलं तोंडू. माझ्या बाबतीत बरं चुका होत्यात, वहिनीबद्दल का नाही बोलणार. ए काय रे पशा, ही काय पद्धत झाली बोलायची? आणि सारखी सारखी मस्करी बरी नाही. आणि मी येऊन नाही वहिनी आहे तुझी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, आता तू बी सोडून दे आणि भाऊजी तुम्ही पुन्हांदा असं बोलायचं नाही. चला चला, अरे आता सगळेजण एकत्र जेवायला बसू, यांना वाढायला लावू नका. चला चला. मला कोंबडी म्हणतो शाना. ऐको आयो. अगं गुड्डे मामा आहे गे. अरे ठेव ये खाली. मामीनी मागवलं सामान, लय जड आहे. अगं पण आशाने काय दिवाळीचं सामान आताच मागवलं का काय? आलीस का ग गुड्डे? आलं समज सामान. तुझा लय आधार आहे ग बाई मला. अगं पण तुला आधार द्यायचा म्हणजे एखाद्याने आदवायची काम आहेत ना. बोललात बोललात गप्प. आता तू नसतीस ना तर काय झालं असतं या मामीचं कोणास ठाऊ.
अगं पण अजून 2-2.5 महिने आहेत दिवाळीला, आताच का सामान मागवलंय? दिवाळीचं सामान नाहीये ते, महिन्याचं सामान आहे. नाही तुम्ही कधी आणलंच नाही ना महिन्याचं सामान. समधीओजी बायकोनीच व्हायची. हे काय, कुठं स्वारी निघाली? लेकीकडे जाताय वय. अगं मला काय दुसरी कामं नाहीत का? आणि सारखं काय ग लेकीच्या संसारात लुडबुड करायची आपण? तसं नाही हो, तुझ्या हल्ली अंजी जरा विचित्र वागते. नाही का हो, मला असं वाटतं, तुम्हाला नाही का वाटत? अग कुठेही चित्र वागते ती, काय नाही का? नाही, तुम्हाला खरंच नाही वाटत काही? अग होय, मग मला असं का वाटत की मी जवा जवा जाते तेव्हा जावय बापू लई गोंधळलेले दिसतात? म्हणजे जावय बापूना काही विचारलं की आई भ्या उत्तर देतो, आणि आई भ्याला काही विचारलं तर जावय बापू उत्तर देतात. आणखीन एक गोष्ट, आपली अंजी जावय बापूंपेक्षा आई भ्याला जास्त मान द्यायला लागली. अगं नाही नाही, असं काय नाही, समज व्यवस्थित आहे, काय गोंधळ नाही. नक्की? अगं होय, हो मामी, मी भी भेटून आली ना अंजीला, तिला समज आठवतंय. पण मी कवा असं म्हणलं या आमच्या अंजीला काय बी आठवत नाही? हा पण जावई बापून मध्ये आणि अंजी मध्ये आधी सारखं काय बी राहिलं नाही असं वाटतंय. मला तर असं वाटतंय जावईच बदललंय. आओ मामी. उगा तोंडाला येईल ना ते काय बी बडबडू नकोस. आणि काय मदत करत नाही मदत करत नाही, हे बघ करतो मदत. चल ग गुड डे. आणि बघ अंजीच्या घरी समज व्यवस्थित आहे. नक्की ना? नक्की. अगं होय, चल ग मामा. माझ्यापासून लपवतय? स्वतःच्या बायकोपासून? मी बी तुम्हाला नाही सांगणार की मी उद्या अंजिला आणि आई भाईला इथे जेवायला बोलावले. एकदा का ते जेवायला आले ना की बघा कस ढवळून टाकते का नाही. वैभव, मला मामींचं वागणं ना हल्ली जरा जास्तच डेंजर वाटायला लागलंय. अगं ते तर मला लहानपणापासून वाटत. तसं नाही रे वैभव, त्या बोलतात एक पण त्यांच्या डोक्यात ना दुसरंच काहीतरी शिजत असतं. हे बी मला लहानपणापासूनच वाटतं. मी जवा जवा मामीला बघतो ना तेव्हा मला असंच वाटतं. वैभव, तू मामींना इतकं हलक्यात घेऊ नकोस. हा मी कोणालाच हलक्यात नाही घेते, आजकाल लोकच मला हलक्यात घ्यायला लागलेत. तो हवा भरलेला फुगा असतो ना तसं झालंय माझं, जो येतो तो टपली मारून जातो. तू फुगा हो नाही तर फुटबॉल हो, पण एक लक्षात ठेव, मामींकडे जेवायला जायचं नाही म्हणजे नाही. मला नाही आवडणार तू त्यांच्याकडे गेलास तर. मग कुठं जाऊ मी तरंगत तरंगत? तू कुठेही जा, ऑफिसला जा, टूरवर जा, कुठेही जा, पण मामींकडे नको जाऊ. चालेल, मी ना प्रयत्न करतो मामीकडे न जाण्याचा. आणि तसं बी मला ऑफिसला जावंच लागलं नाही तर तो बॉस या फुग्याला मारेल. वैभव, मग तू ऑफिसलाच जा, काम खूप इम्पॉर्टंट आहे. तो वैद्यनाथ बघ दुबईला जाऊन किती काम करतोय. नाही नाही बरोबर आहे, तोच खरा नशीबवान आहे. प्रशांत भाऊजी, अंजी, वैभव भाऊजी, अवनी, चला या पटकन, नाश्ता तयार आहे. वय वहिनी आलो, तरंगत तरंगत येतो बाहेर. वैभव थांब. आता काय अवनी? काहीतरी लागलं इथे. आता क्यूट दिसतोय माझा फुगा, तरंगत तरंगत. हे काय ताडे एकटेच काम करत बसलीस, मला आवाज द्यायचा ना. अगं त्यात काय झालंच होत, नाश्ता तयार आहे, जा घेऊन जा. आणि प्रशांत भाऊजी कुठे आहेत? मला काय माहित, असेल कुठतरी बाहेर, मी काय त्याच्यावर लक्ष ठेवून असते. वय अग म्हणलं येताना दिसले असतील म्हणून विचारलं. ताडे तुला एक विचारू का? बोल की. तू आम्हाला असं का हक मारते ग, म्हणजे प्रशांत भाऊजी अंजी असं जोडूनच आवाज देतेस तू असं? वय
निघाल असेल तोंडात ना, पण तू नेहमी चुकीच्या जोड्याने आवाज देते. वैभव भाऊजी आऊनी असे हाक मारते आणि प्रसन्न भाऊजी आंजी असं म्हणते तू. वैभव भाऊजी आंजी असे हाक द्यायला पाहिजे तू, नेहमीच खटकत मला तुझ. अग ते कामाच्या ओघात निघालं असेल, पुढच्या वेळेला ध्यानात ठेवी ना. बर ठीक आहे, मी ह्यांच्यासाठी पोहे घेऊन जाते. अरे देवा, लय जड जाते अंजीला सांभाळणं. पुढच्या वेळी बोलताना विचार करूनच बोलायला पाहिजे. आओ पोहे घ्या. आओ आज मम्मीकडे जायचं ना आपल्याला. आज अंजे अगं आज नको जायला. त्याचं काय की माझं ऑफिस मध्ये लय महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल. आपण उद्या जाऊ की? चालेल, तुम्ही जा ऑफिसला. पण मला तुमचा हापीस बघायला कवा तर घेऊन जा की. जाऊ की? जाऊ कधीतरी. हा नक्की जाऊ. कुठं काय लागलं? कोणतरी पप्पे दिले असं वाटतंय. हो बोल की, तुम्ही काय बोलत का नाही? पप्पी ते हे आपलं हे बघा, हे बघा. आवनी, हे आवनी. हा आवनी कशाला? काय गंजू, हे तपास बर. त्यांच्या घालायला बघ ना काय लागले. आओ इकडे नाही तिकडे लागले, इकडे तोंड करा. इकडे इकडे आओ, इकडे तोंड करा. हा बघ तिकडे काय लागले. मी तुला बोललो होतो ना, तुझ्या तोंडावर लिपस्टिकचा डाग पाहिल्यावर आणखी तुझा संशय घेणार. बघ जिंकलं का नाही मी पैत. अगं काय अंजे, तुझ्यामुळे हारलो मी. आमच्या दोघांची पैत लागली होती. पशा मला म्हणला तुझ्या गालावरचा लिपस्टिकचा डाग बघून आणखी तुझ्यावर संशय घेणार. मी म्हंटल नाही नाही आणजी तशी नाही, तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ती काय संशय नाही घेणार. पण कसलं काय तुझा विश्वासच नाही माझ्यावर. हो नाही 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 नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आज काय करतो, मी संशय नाही घेतला, मी फक्त विचारलं. मम्मीचा फोन आहे. हा मम्मी. अरे काय भारी आयडिया वापरलीस खरंच प्रशांत, खूप थँक्यू. पण प्रशांत ही लिपस्टिकची शेड पण खूप छान आहे रे, जय असा रंग माझ्याकडे. अग ही लिपस्टिक तुझीच तर आहे, धर ठेव. तू माझी लिपस्टिक वापरली प्रशांत. मारायचं ना भावाला आपल्या. काय ठरलं मग, आज येत आहे ना दोघ? अग नाही मम्मी. का ग, मम्मी कडे यायचं नाही? वग अग तसं नाही मम्मी, हे ना ऑफिस मध्ये अर्जंट काम आहे, उद्या बघू ना यायचं. असच असत बाई, एक सासरी गेली ना की आईला इसरून जाते बघ. सासरच पिरे मोतू चाललं ना की आईची माया आटून जाते. अग अस काय नाही मम्मी. आलंय माझ्या ध्यानात, असच असत बाई. हे आमचे भोग आहेत, तुझी चूक नाही. एक लेख गावा बाहेर आहे म्हणून भेटायला येत नाही, आणि एक गावात असून मी तिला भेटायला येळ नाही. जाऊ दे, आमचं दोघांचं आयुष्यच व्यर्थ आहे. अग मम्मी इतकं नको वाईट वाटून घेऊ, आम्ही उद्या काय बी करून येऊ. काय म्हणलीस? उद्या येते. बर बर, वाट बघते. या दोघ बी या. वय आणि हितून पुढं भलत चलत मनात आणायचं नाही.
बर चल येते उद्या मी, आज जरा घरातली काम आठवून घेते. या नक्की. आई पोरावना सोबत घेऊन ये. प्रिय कोंबडी, हे अक्षर तर पशाचच आहे. मला तुला काहीतरी सांगायचंय, हिम्मत होत नाही म्हणून हे पत्र लिहित आहे. मला आता तू तात्या जितकीच आवडायला लागली आहेस. तुला बघितलं ना की माझ्या मनातला हॉर्न प्यापे वाजतो. सगळी एकदम फास्ट डिलिव्हरी दिल्यासारखं होत. तात्या चालवताना माझी नजर जरा बी हटत नाही, तशी तुझ्यावरनं बी माझी नजर जरा बी हटत नाही. तुला मी निळ्या साडीत बघतो ना, तेव्हा मला तू तात्या जितकीच आपली वाटते. पशाने तर हे प्रेम पत्र लिहिलंय कोंबडीला, पण ही कोंबडी कोण आहे? समद कळत ना तुला, मग कळायला आहे ना डोकं लागत. आणि तुझं डोकं कोंबडी वाणी एवढीस. आधीच डोकं लय गरम आहे आपलं, कळलं काय कोंबडी? म्हणजे आधीपासून जरड काय वय? तरीच म्हणलं अजून कशी नाही बोलली कोंबडी. अंजे मला सोडून नको ना जाऊ, माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. काय झालं तुला, सगळं आठवायला लागलं का? नाही पशा कुठे दिसला का तुला? तो अग तो दुकानात गेलाय. मग बघतेस त्याच्याकडे. अंजू काय झालंय? काही नाही, तायडीला सांग मी आलेच. अग अंजू ऐक ना. ए ओंक्या, हरगोने जरा नीट ठेव की समजा माल खराब होईल. अरे किती वेळेला सेट केलं तरी परत तसंच होतंय. अरे मग त्यात काय एवढं, आपलं कामच आहे ते. काय पाहिजे? चॉकलेट द्या 5. एवढे? हा ते फ्री आहेत का? ते तुम्ही आमचे खूप छान गिरायकात ना म्हणून. अहो पण ते आमचं गिरायकासोबत छान बॉन्डिंग व्हायला पाहिजे ना म्हणून. म्हणून ही फ्रीची ऑफर खास तुमच्यासाठी. हो का? आणि अजून काही लागलं तर सांगा, म्हणजे आम्ही फ्री होम डिलिव्हरी पण देतो. फक्त चॉकलेट साठी? हा फक्त चॉकलेट साठी पण देतो. तुम्ही एक काम करा, तुमचा पत्ता मला सांगून ठेवा, मी नोट करून ठेवतो. नाही नको नको, आम्हाला काही होम डिलिव्हरी वगैरे नकोय. बाकी स्पेशल ऑफर साठी थँक्स हा दादा. दादा नको ना म्हणू, ते मागच्या वेळी सांगितलेलं विसरलीस का? मी ओमी आहे, म्हणजे ओमकार. ओके पण पैसे? पैसे नको, प्रिय खास तुमच्यासाठी. हे ओंके, अरे पैसे कोण घेणार? आणि काय चॉकलेटची होम डिलिव्हरी करतो तू? अरे धंदा गाळात घालशील असं ना. अरे नवीन गिराईक जोडायला पाहिजे ना. पाहिलं काय जोडत होत ते. अरे ती तुला दादा म्हणून गेली, आता जा भाऊ बिजला तिच्या घरी. हांजे तू अचानक दुकानात का आली? तुझी आरती ओवळायला आले. ओमकार भाऊजी तुम्ही घरी जा. माझी एकट्याची आरती ओवळणार. भाऊजी
मला पशा संग जरा बोलायचंय. तू थांबी तर मला भीती वाटते. नाही तू तू बघ तुझ मी जातो. ओमके ठीक आहे. ते कागद आहे. कागदावर काय? नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.